नमस्कार. आता कोण बोलणार या दोघांबद्दल? सुन माझी चांगले. सुन चांगली आहे. तुम्हाला मुलाने सांगितलं तेव्हा कसं वाटलं तुम्हाला? बरं वाटलं. हां आहे, दोन्ही सुनं आमच्या चांगले आहे. दोन्ही सुनं चांगले. पण ज्यावेळेस रोशनने सांगितलं होतं त्यावेळेस आमचा पण नाकारचा मन होता. नंतर एक कॉलेज संगती होते, कॉलेजमध्ये एक होते, त्यावेळेस आम्ही पण त्याला हो बोललो. बोला. दोघं म्हणजे एकमेकांना सारस आहेत, म्हणजे मेड फॉर इच अदर आय कॅन से. तो जे बोलला ते बरोबर आहे की तिच्या बोलायच्या आधीच तो सगळं तिच्या हातामध्ये आणून देतो. आणि मी पाहिलंय, हा मी पाहिलंय बऱ्याच वेळेला ते. सो गुड ओव्हरऑल. अजून कोण? मी याची वहिनी आहे रोशनची. तो फार कमी बोलतो म्हणजे घरी तरी ऍटलीस्ट. याच्यावर माझा विश्वास नाही. आज कॅमेरा पुढे तो बोलतोय पण असं तो घरी खूपच कमी बोलतो. म्हणजे ते दोघं पण फार कमी बोलतात असं आहे. पण चांगले आहे ते, दोघांची जोडी पण छान आहे. अस्मिता माझी बालपणाची मैत्रीण आहे. शेजारीच राहायचो आम्ही लहानपणापासूनच. ती शांत आहे आणि तिची बहीण तिच्या अगदी उलट आहे. आम्ही दोघींचा स्वभाव अगदी मिळतं जुळतं आहे. बोलके खाली खेळायलाही आम्ही सोबत जायचं. पण अस्मिताला बोललं की नाही मला अभ्यास करायचा आहे, तुम्ही व्हा पुढे. पण ती लहानपणापासूनच तशी आहे आणि खूप छान मैत्रीण आहे माझी. असं प्रेम वगैरे करेल असं कधी वाटलं होतं? नाही, कधीच वाटलं नव्हतं. की म्हणजे खूप सरप्राईज होतं जेव्हा मला कळलं की अस्मिताचा लव्ह मॅरेज. पण छान, दोघंही खूप सुंदर आहेत आणि छान त्यांचा संसार झाला आहे. आणि मला त्यांना शुभेच्छा द्याव्या अशा वाटतात की तुमचं सुखमय आयुष्य होऊ दे. याच शुभेच्छांबरोबर मला तुम्हाला दोघांना विचारायचं आहे. आज क्षमा मागायची असेल तर कुणाची मागणार? आणि धन्यवाद द्यायचे असतील तर कुणाला द्या? क्षमा मागायची आहे तर मी आईबाबांची मागेन. कारण की जेव्हा लव्ह म्हणजे सांगितलं की मी मुलगा पसंत केला आहे तेव्हा त्यांना खूपच वाईट वाटलेलं. त्यामुळे त्यांचं जे मन दुखवलं त्याच्यासाठी मी त्यांची क्षमा मागते. आणि धन्यवाद. आणि धन्यवाद द्यायचे मी आईबाबांना, बहिणीला, भावाला की त्यांनी माझ्या पसंतीला शेवटी होकार दिला. आमच्या दोघांच्या लग्नाला त्यांनी शेवटी करून दिलं. म्हणजे माझी इच्छा त्यांनी पुरी केली. तुम्ही हो? आई वडिलांची माफी मागेल. कारण प्रत्येक आई वडिलांची अपेक्षा असते की आम्ही स्वतः मुलासाठी मुलगी शोधावी. जो काही कार्यक्रम असतो तो स्वतः पार पाडावा. असं काही झालं नव्हतं. कारण मीच सर्व आधी शोधून वगैरे ठेवलं, बोलणी वगैरे करतो. त्याच्यासाठी ते त्यांना करता नाही आलं म्हणून त्यांची माफी मागेल. थँक्स बोलायचं झालं तर भाऊ माझे दोन मित्र आहेत दिलीप आणि निकेश. आणि लग्नामध्ये मला खूप सपोर्ट केला. जितक्या जणांना धन्यवाद बोलता येईल तितक्या जणांना धन्यवाद. पटापट बोलून घेतलं, क्षमाही मागितली. आता थोडीशी धावपळ तुम्हाला करायची. मी एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून तुम्ही जर पाच वस्तू आणल्या तर पहिलं बक्षीस मिळेल.